नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ई रिक्षा वाढलेल्या आहेत. ई रिक्षांच्या अनुषंगाने जे नियमावली आहे ती त्यांना सुद्धा मोटर व्हेकल ॲक्टनुसार बंधनकारक आहे. परंतु असं निदर्शनास आले की मोठ्या प्रमाणामध्ये ई रिक्षांनी स्वतःचे रजिस्ट्रेशन केलेले नाही आहे आणि जे वाहन चालक आहेत ते सुद्धा नियमित युनिफॉर्म न घालता वाहन चालवत आहेत आणि ट्रॅफिक नियमांचं सर्रास उल्लंघन होत आहे. याबाबत यापूर्वी सुद्धा एक दोनदा त्यांच्या बैठका घेण्यात आल्या होत्या, परंतु त्याचा काही परिणाम दिसून न आल्यामुळे शेवटी आम्हाला त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करणं गरजेचं झालेलं आहे. या अनुषंगाने ई रिक्षा ज्या आहेत यांच्या नियमावलीनुसार त्यांनी शहरातील 11 मुख्य मार्ग, त्याचप्रमाणे सर्व राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग यांच्यावरती आणि उड्डाणपुलावरती कुठेही वाहतूक करू नये असे आहे. परंतु ई रिक्षा हे सर्रास या मार्गांवरती वाहतूक करताना दिसून येत आहे आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी सुद्धा वाढलेली आहे, त्यामुळे ह्या कारवाया करण्यात येत आहे. कालपासून आम्ही 2 दिवसांमध्ये यावरती 800 पेक्षा जास्त ई रिक्षांवरती कारवाई केलेली आहे आणि त्यांना या बाबत समज देण्यात आलेली आहे. आव्हान का करा ई रिक्षाचे जे वाहन चालक आहे मी त्यांना विनंती करतो, त्याचप्रमाणे आव्हान सुद्धा करतो की त्यांनी त्यांना दिलेल्या विहित मार्गांवरती त्यांनी त्यांच्या ई रिक्षा चालवाव्यात. त्यांना पोलीस विभागाकडनं कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, परंतु त्यांनी नियमामध्ये वाहन चालवताना त्यांनी त्यांचा युनिफॉर्म घालणं, बॅज घालणं, त्यांचे जे ई रिक्षा आहे त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेणं, परवाना त्यांच्याजवळ त्यांनी बाळगणं, या गोष्टी त्यांनी कराव्याव्यात.